आता आपण ती फुलराणी मी जिजाऊ बोलते मी सावित्रीबाई फुले बोलतोय बेटी बचाओ बेटी पचाओ असे अनेक एकपात्री प्रयोग ज्यांनी केले अशी सृष्टी जगताप जिने एकाहत्तर अवार्ड आत्तापर्यंत जिंकलेले आहेत ते आपल्यापुढं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त करते आपले सर्व पालक आणि सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार तर आधी सगळ्यांचे आभार मानेन कारण जवळपास दोन तीन महिन्यापूर्वी याच रंगमंचावर जवळपास एकशे सत्तावीस तास डान्स करून आपलं रेकॉर्ड झालं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये दे आपल्या देशाच्या नावावर ते रेकॉर्ड कोरलं गेलं आणि त्यामध्ये जे काही मला सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांचे जे आशीर्वाद भरभरून प्रेम मला लाभलं मी खरंच सगळ्यांची खूप ऋणी आहे आणि मला अभिमान वाटतो की मी खरंच लातूरकर आहे म्हणजे एकशे सतरावा तास मला शेवटचा अजूनही आठवतो जस मी रडत होते त्याच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि मी हसले की पुन्हा प्रत्येकजण हसायचा तर आधी सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खरं तर आज इतका सुंदर कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा घाट इतका छान घाटला की त्याचा थाट खरंच दिसतो आहे आणि इतका थाटा माटत कार्यक्रम सुरू तरी झालाय मला वाटते सरांचं परफॉर्मन्स बघण्यासाठी खरंच मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि जसं खरं तर सर म्हणले की म्हणजे डान्स ही खूप आपल्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आणि मी तर आता जवळपास तेरा चौदा वर्ष झाले डान्स करते आणि खूप छान वाटते जवळपास आता रेकॉर्ड झाल्यानंतर सत्कार बरेच झाले पण हा जो सत्कार आहे किंवा असा जो कार्यक्रम आहे की आपल्या फॅमिलीचा किंवा आपला जो ग्रुप आहे लातूरचा पॅटर्न जो आहे त्याच्यासोबतचा हा कार्यक्रम आहे कारण मी कथकमध्ये विशारत झाला माझ्या धावच्या असताना आधीच आणि सर अमोल सर बालाजी भैया आणि सगळेच प्रत्येकाचं मी माफ करा नावं नाही घेऊ शकत पण प्रत्येक जण आपला जो आहे तो म्हणजे माझ्यासाठी स्पेशल आहेत आणि जसं सर अमोल सर म्हणाले की चोवीस तासांचा जो कार्यक्रम होता तर मला अजूनही आठवते की चोवीसावा तास संपला आणि शेवटचं गाणं होतं बहुतेक नादगुळा चालू होतं आणि सर पुढं आले आणि सरांनी सांगितलं की प्रत्येकाला आपल्याच्या मो आपल्या मोबाईलचं टॉर्च ऑन करा आणि सगळे हवेमध्ये वेव करा तर तो जो क्षण होता माझ्यासाठी रेकॉर्ड झाल्यानंतर तो खूप छान होता आणि त्यासाठी खरंच अमोल सर हे करू शकतात आणि आय एम व्हेरी थँकफुल टू यू सर आणि खरं तर आणि जे स्पेशली डान्सर्स इथे आहेत त्यांना नक्की सांगेन की हे जे मी आहे म्हणजे हे मी प्रतिनिधित्व आहे की आपला डान्स जे लातूरचा पॅटर्न आहे आणि जे मला करायचं होतं म्हणजे आपल्या डान्सच्या माध्यमातून कुठंतरी आपल्या देशासाठी काहीतरी करायचे आणि कथक आता जे मी शिकत आले तर त्याच्यामध्ये आणि आपल्या डान्ससाठी आणि अमृत महोत्सवी वर्षात आणि आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि आपल्या मराठवाड्याच्या जे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तर त्याबद्दलसुद्धा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि खरं तर बालाजी सुळभैया इथं आहे आणि त्याचासुद्धा परफॉर्मन्स बघायला मी खूप उत्सुक आहे कारण टी व्हीवर बघ बघतो मी मोबाईलवर बघते पण लाईव्ह बघताना जी मजा असते ना ती खूप भारी असते आणि परत आपलं जे दुकान आहे जे मोठं ब्रँड आहे त्याचे पाटील सर खरं तर खूप छान वाटतं जसं मी माझं स्वप्न होतं जे मी लहान होते आणि मोठे गावकर सर तर म्हणजे मी तर सांगन की मी त्यांची खरंच मानसकन्या करणे इतकं छान त्यांच्याकडून मला मार्गदर्शन इतकं छान त्याचा सपोर्ट मला भेटतो आणि माझं स्वप्न होतं बरं का म्हणजे मी नाव बरंच ऐकत आले खूप लहान असताना कारण मी मला करायचं करायचे आणि मला नीट किंवा जे करायचं त्याच्यामुळे ट्यूशन एरियामध्ये जाण्याचा कधी मला योग आला नाही पण ते स्वप्न कधी पूर्ण झालं की ज्यावेळेस सर मला स्वतःहून भेटले आणि त्यांनी प्रोग्रामसाठी आले होते तर मला वाटतं होतं की असं चक्र पूर्ण होणं होती ही सुद्धा माझं खूप म्हणजे माझ्यासाठी महत्वाची बाब आहे तर खूप छान वाटतं की पुन्हा एकदा त्यांना भेटले मी आणि सगळेच आपले जे प्रिन्सिपल्स आहेत शाळेचे मला वाटतं की लाव तुम्हारे लाल कोइन सान बना देंगे लाव तुम्हारे लाल कोइन सान बना देंगे पूजे सारी दुनिया इतका महान बना देंगे असं कार्य करणारे आपले जे शिक्षक आहेत आपल्या म्हणजे जे आपल्याला लाभलेले आहेत त्याच्याबद्दल आपका भी बहुत बहुत मैं मतलब हम मिले है और आपका भी जो सपोर्ट मुझे मिला है तो मैं बहुत शुक्रगुजार उसके लिए आणि सगळ्यांना एवढंच नक्की सांगेन की जे पण डान्सर्स आहेत जे पण आता विद्यार्थी आहेत समोर बसलेले प्रोग्राम बघतायत आणि जे डान्ससुद्धा करणार आहेत की मी सुद्धा एकशे सत्तावीस तास सहज म्हणजे असं ओव्हरनाईट झालं नाही झालं पंधरा ना महिन्याची त्याची तयारी आणि सकाळी जवळपास माझा दिवस सुरू हो व्हायचा पहाटे तीन वाजता आणि पहाटे तीनला उठून मेडिटेशन करून परत दोन तास मी माझ्या आजोबांकडे जायचे बबन माने ते माझे योग गुरुज आहेत मी निद्रा शिकली त्याच्यासाठी स्पेशल की झोपायचं नाही आहे सहा दिवस कंटिन्यू डान्स करायचा आहे आणि फक्त तीन ते चार मिनिटांमध्ये चार ते पाच तासांची झोप कवर व्हावी अशी निद्रा मी शिकली आणि जवळपास पूर्ण वेळ माझा तयारी मध्ये जायचं पंधरा महिने झाले आणि जी तारीख एकोणतीस मे ते तीन जून भेटली आणि मला वाटतं शेवटचा तो दिवस होता तो खरच होता अजून जास्त सुंदर मला की जून या दिवशी पौर्णिमा होती आणि शेवटचं एकशे सव्वीस तास पूर्ण झाले आणि शेवटचा ब्रेक म्हणजे आता अजून किती वेळ करायचे पुढे ते आपल्या हातात असं अशी ती वेळ होती आणि सगळे जवळ आले फॅमिलीमधले आणि मला आई विचारले की तुला माहिती का आज काय म्हणलं मला नाही माहिती आज आपला शेवटचा दिवस आहे आज रेकॉर्ड नाही म्हणले अजून दुसरं काय माहिती का मला नाही माहीत म्हणजे आज वटपौर्णिमा आहे आणि ज्या दिवशी बायका एकमेकींची ओटी भरतात तर त्या दिवशी आपण आज भारत माती चोटी भरणार आहोत आणि सगळ्यांचं जे लातूरकरांचा सपोर्ट आहे आणि ती गर्दी मला अजून मी इथं म्हणजे अनुभवू शकते की मी इथं डान्स करत होते आणि सगळ्यांसगळं हे गच्च भरलं होतं तर मला वाटतं ही दयानंद सुद्धा हे जो रंगमंच आहे लातूरच्या कलाकारांना खूप काय म्हणतो ते प्रोत्साहन आणि खूप खूप वर्धास्त आहे याचा आणि पुन्हा मी खूप खूप आभारी आहे सरांची मला बोलवलं आणि जो सपोर्ट सरांचा आहे या या कार्यक्रमाच्या सर आय थिंक बाहेर होते बाहेरगावी होते तर ते येऊ शकत नाहीत आणि खरं तर जे ईश्वराचं जे मला असं वाटतं की जो रंगमंच आहे आणि सरांवर सुद्धा जो मला वाटतं सरांकडे जी ताकद आहे की एवढ्या सगळ्यांना सोबत ठेवण्याची आणि गॅलेक्सी डान्स स्टुडिओ खरं तर मी पण खूप मला माहिती आहे कारण आपला एक ग्रुप होता आणि जे काही दा गॅलेक्सी डान्स स्टुडिओ हे नाव ऐकत आले मी तर लातूरच्या डान्स या क्षेत्रातले हे सुद्धा खूप छान नाव आहे आणि जसं सर म्हणाले एकवीस वर्ष पूर्ण झालं तर खूप खूप शुभेच्छा आणि भारत मातेसाठी जे आपण हे रेकॉर्ड केलं तर त्यासाठी मी सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खुँ खूप आभार मानते आणि एवढंच म्हणून माझे दोन शब्द संपवते थँक्यू सृष्टी जगताबद्दल दोन शब्द किंवा दोन तास किंवा दोन दिवसही कमी पडतील त्याच्यामध्ये एवढी क्वालिटी आहे बोलण्यासाठी सृष्टी खरं कधी कधी तू आम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी आम्हाला तुला थँक्यू म्हणावं वाटतं तू या क्षेत्रामध्ये कि एवढं सर्व कसं करू शकते आणि मला असं वाटतं की वैयक्तिकमध्ये आता तू अकरावीला आहे का बारावीला आहे बारावीला गेली अजून तुझ्याकडे खूप आहे आणि अजून किती आम्हाला रेकॉर्ड बघायला भेटतील आणि कुठं तुझी गॅलरी काढावं लागेल का काय ट्रॉफी ठेवण्यासाठी आम्हाला असा विचार करावा लागेल तर आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू